भविष्यातला पुढच्या काळात नाही. कसं आहे, अडचणीतला माणूस सहारा शोधतो ना. तुम्ही शून्य गटाचा सहारा शोधतो. आता मी असं कोणी बोलत त्या पण मी सांगतो तर मला स्पष्टपणे याच्यामध्ये रावसाहेब दानवेंची काय भूमिका आहे तुमचं आणि त्यांचं राजकारण आम्ही नेहमी बघत आलेलं आहे. तुम्ही त्याच्याशी हात मिळवून काय कॉम्प्रोमाइज झालं? नाही, मुळात तसं मी सांगतो ते काय आहे ते मीडियाने सर्वांनी दाखवलं. मुळामध्ये चहा घ्यायला त्यांनी मला बोलवलं. 3 वर्षानंतर आम्ही बोललो. 2.5 वर्षानंतर आम्ही त्यांचा फोन आला आणि 2.5 वर्षानंतर आम्ही एकमेकाशी बोललो की मी अजून चहा घ्यायला या. तसाला कोणी एखादा दुश्मन जरी असला तरी चहा घ्यायला बोलवतो म्हणल्यानंतर आपण कसं जायचं नाही. म्हणून मी चहा घ्यायला गेलो आणि मग ओघाने विषय आले की काय करायचं. म्हणलं तुम्ही लोकसभेला मला समर्थन द्या, लोकसभा मला लढवायची आहे, तुम्ही लोकसभेचं समर्थन मला दिलं पाहिजे. ते म्हणले तुम्हाला कशी जागा सुटल, ही जागा तर भारतीय जनता पक्षाची, मी स्टँडिंग देत आहे. म्हणलो मग असं करा, हा निर्णय शिंदे साहेबांवर टाका, देवेंद्रजीवर टाका, तिथंवर हा निर्णय टाका. असं एवढ्या पुरतं आमचं या जागेच्या बद्दल बोलणं झालं आणि मी आग्रह सोडलेला नाही. हा प्रश्न आता तुमच्या पुरता राहिला. अडचण आणि संकट यामुळे तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी झाला, तुमचं म्हणणं आहे. तशाच पद्धतीनं गेल्या महिन्याभरापासून शिवसेनेकडून असं सांगितलं जात आहे की ईडीची पिढा असल्यामुळं हे सगळे भाजपला जवळ करत आहे. तर आता तुमच्यावरून सगळ्या या 50 गणित तसं असेल का, असं आहे का असं वाटतं? तुमच्या बोलण्याने बळकटी मिळते त्याला. हा, त्याला तो शिवसेनेचं म्हणणं आहे. हो, मी माझं सांगितलं, बाकीच्याचं मी काय सांगू शकतो? माझं मी बोललो, बाकीच्याचं त्यांचे काय वगैरे प्रश्न असतील. तुमच्या निर्णयाने येडीची पिढा जाणार आहे. मी हे कसं सांगू शकतो? मी सहारा शोधला, बाकी काय. सहारा भरोशाचा शोधतो माणूस संकटामध्ये. तुम्हाला भरोसा असेल की आपण या परिस्थितीतून बाहेर येऊ शकतो? ठीक आहे, काय थोडाफार तरी सहारा मिळेल. शेवटी पुढं पॉलिटिकल एजेंडा पण महत्वाचा असणार. 100%. कारण आता तुम्हाला चर्चा आहे लोकसभा, तर मिळणारच नाही जवळपास. मी कुठं ज्या दिवशी आग्रह सोडेल त्या दिवशी तुम्हाला विधान परिषदेबाबत सांगितले. नाही नाही नाही, मी अशी आग कुठली ठेवली नाही. मी कुठलीही आग ठेवली नाही. विधान परिषद वगैरे या सर्व अफवा असतील, मी काही अशी आग ठेवली. मी आज तरी कोणाला बोललो नाही अजून. मी माझा निर्णय घेतला नंतर मी कोणालाही बोललो नाही. तुम्ही कोणालाही विचारू शकता माझ्यासोबत या, असा एकाही शिवसेनेकाला मी बोललो नाही. सहसा पक्ष सोडताना पक्षाच्या विरोधात, पक्षाच्या नेतृत्वाच्या विरोधात नाराज व्यक्त केली जाते. कसा पक्ष न्याय झाला असं बोलत जात. तुम्ही शिवसेना किंवा उद्धव ठाकरेच्या बद्दल नाही शब्द कधीच नाही बोलणार. नाही बोलणार. ज्या पक्षात 40 वर्ष मी काढलं. तुम्ही उपनेते पदाचा राजीनामा देणार का? देऊन इकडे अर्थात आता इकडं समर्थन केल्यानंतर मला ते द्यावंच लागेल. अजून दिलाय का? देणार मी देणार अजून. अजून नाही दिलं, मी फक्त मेसेज टाकला सर. आता तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांना बोलले असं म्हणाले, पण ते प्रत्यक्ष भेटणार का उद्धव ठाकरे यांना जाऊन मातोश्रीवर? मी का नाही. आता मी एखाद्या वेळेस काही प्रसंगाने जर जायचं काम पाहिलं तर जायला भेटेल. काय आमचे घर आहेत ते काय वेगळं थोडीच आहे. असं समर्थन केलं म्हणजे काय हे थोडीच होतं. संबंध थोडीच तुटतात, तरी 40 वर्षाचे संबंध आहेत. नाही, ऑडिओ क्लिप ऐकत नाही. मी व्हॉट्सअप कॉलवर बोललो. फक्त मी मेसेज त्यांना काय टाकला हे तुम्हाला मी दाखवू शकतो आणि त्यांचे कॉल आलेले मी दाखवू शकतो. मी केलेले कॉल दाखवू शकतो. मी विचारलं ना, मी त्यांना अगोदर मी केला 4 वेळेस. ते लाईनवर नव्हते. त्यांना निरोप दिला किंवा खोतकरांचा कॉल येतो. मग त्यांनी स्वतः मला फोन केला आणि मी विचारला फोन. सध्याची स्थिती अशी आहे की जे 40 आमदार आहेत ते विरोधात गेल्यासारखं दररोज वक्तव्य करतात. त्यांचे प्रवक्ते असतील आणि तुम्ही तर अत्यंत मवाळपणे आणि त्यांचं समर्थन, त्यांचं आणखी समर्थन उद्धव ठाकरेंचं समर्थन आहे त्यांचे तुम्ही असल्यासारखं बोलत तुम्ही एकनाथ शिंदे गटामध्ये जात आहे. नाही, आता ज्या पक्षात राहिलो त्या पक्षाविषयी वाईट कसं बोलायचं? 40 वर्षे कसं म्हणता येईल? 40 वर्षे ज्या पक्षात राहिलो. 40 लोक आता महिनाभरापासून बोलतायत ना. कोणी इकडेवर येतंय, कोणी दंड पकडतंय, कोणी म्हणतंय की निवडणूक आम्ही नाही. माझी विनंती त्यांना की या स्तराला जाऊ नये, कोणी कोणाचं वस्त्रधारण करू नये. आता तुम्ही एकनाथ शिंदे गटामध्ये गेल्यानंतर त्या संदर्भात सगळ्या 40 जणांना मी बोलेल ना, कोणी कोणाचं वस्त्रधारण करू नये हे मी त्यांना स्पष्ट बोलेल. पण तुमच्या चेहऱ्यावर खूपच अतिव म्हणजे ही 40 लोक गेली ना, कोणीच इतकं दुःखी दिसलं नाही. नाही नाही, असं दिसणार नाही. माझी मला व्हायरल पण आहे.